अकोला जिल्ह्यातल्या अनेक भागात काल संध्याकाळपासून जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे अकोल्यातल्या बाळापूर शहरातील मन नदीला पूर आलाय. बाळापूर शहराला पुरानं वेढा दिलेला असून अनेक गावांचा तालुक्याशी संपर्कही तुटलाय. मन नदीच्या पुलावरनं पाणी वाहत आहे आणि हा पूर पाहण्यासाठी शहरातल्या नागरिकांनी गर्दी केली आहे. या पुरामुळे बाळापूर शहरातील सर्व महाविद्यालय बंद ठेवली जात आहेत. अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी संजय महाजन. संजय, सध्या काय स्थिती आहे पावसाची आणि कुठे कुठे अडचणींचा सामना करावा लागतोय? नक्कीच नंदा, दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर अकोला जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जवळपास अकोला जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात हा पाऊस आहे आणि बाळापूर आणि बाळापूर शहराच्या परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने बाळापूर शहर आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जोडणाऱ्या एका पुलावरनं जवळपास 3 ते 3.5 फूट पाणी रात्री 3 आहे. त्यामुळे बाळापूर शहराचा पूर्ण संपर्कच तुटला होता. परंतु आता पाऊस हा थोडा नियंत्रित झालेला आहे आणि पुलावरनं वाहतूकही आता थोड्या वेळापूर्वी सुरळीत झालेली आहे. यामुळे मात्र आज दिवसभर या परिसरातील महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी पूर बघण्यासाठी बघ्यांची खूप मोठी गर्दी होते, त्यामुळे बाळापूर पोलिसांनी या पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवलाय. हो हो, संजय धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.